प्राण्यांप्रमाणे पक्ष्यांच्या खाण्यातही विविधता दिसून येते. जसं पक्षी धान्याचे कणसुद्धा खात असतात. शेतकरी आपल्या शेतांमध्ये धान्य, कडधान्य अशी विविध पिके पिकवतो. पिके तयार झाली की त्यात दाणे भरू लागतात. हे दाणे खाण्यासाठी आजूबाजूचे पक्षी येत असतात. त्यातून पिकांची नासाडीसुद्धा होते. मग अशी नासाडी टाळण्यासाठी काय करावे बरं? विद्यार्थी मित्रांनो, मग अशावेळी शेतकरी काय करत असेल बरं? पिके तयार झाली की तो गोफणी शेतामध्ये चालवतो किंवा बुजगावणीसुद्धा उभी करून त्यांना ठेवावी लागते. त्यामुळे काय होतं, पक्षी तिथे येत नाहीत आणि पिकांची नासाडीसुद्धा होत नाही. माणसांच्या वस्तीत त्यांना धान्याचे कण मिळवणे पक्ष्यांना खूप सोपे जाते. त्यामुळे काही पक्षी माणसांच्या वस्तीतसुद्धा राहणे पसंत करत असतात. वेगवेगळे पक्षी इतर काही पदार्थ खातात. जसं कोंबड्या किडे खातात, कावळे मेलेल्या जनावरांचे मांस खातात, काही पक्षी झाडांची फळे खात असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, अनेक छोटे छोटे जे प्राणी असतात ते काय खात असतील बरं? ढेकूण माणसांचे रक्त शोषण करतात, तर गोचिड हे जनावरांचे रक्त शोषण करत असतात. पाली आणि सरडे हे किडे खातात. सुरवंट आणि काही जे कीटक असतात छोटे छोटे ते झाडाझुडपांची पाने कुरतडून खात असतात. फुलपाखरे फुलांमधील रस शोषून आपली उपजीविका भागवत असतात. प्राणी जे असतात ते परिसरात तयार होणारे आयते अन्न खातात, पण त्यांना अन्नाच्या शोधात फिरावे लागते.